येथे मी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो की विरुद्ध कोण हे एकरूप असतात यासाठी येथे मी एक रेषाखंड काढतो आणि या रेषाखंडाला छेदणारा मी आणखी एक रेषाखंड काढतो आता मी या बिंदूला नाव देतो बिंदू ए या बिंदूला नाव देतो बिंदू बी तसेच या बिंदूला नाव देतो बिंदू सी तसेच या बिंदूला नाव देतो बिंदू डी आणि या बिंदूला नाव देतो बिंदू ई तर येथे मला पाहिजे आहे दोन विरुद्ध कोण यासाठी मी येथे एक कोण घेतो आणि या कोणाला नाव देतो अल्फा आणि या कोणाच्या समोर दुसरा एक कोण घेतो आणि या कोणाला नाव देतो बीटा तर हे दोन कोण आहेत परस्परांचे विरुद्ध कोण आणि आपल्याला सिद्ध करायचं आहे अल्फा, अल्फा बरोबर आहे बीटा म्हणजेच हे दोन कोण आहेत एकरूप कोण तर मी येथे लिहितो अल्फा बरोबर बीटा किंवा आपण असेही म्हणू शकतो की कोण सी बी ई बरोबर आहे कोण ए बी डी तर मेथे लिहितो कोण सी बी ई बरोबर कोण ए बी डी कोण ए बी डी आता मी हे दोन कोण बरोबर आहे हे, हे दाखवण्यासाठी आणखी एक कोण घेतो आणि या कोणाला नाव देतो एक्स आता आपण हे पाहू शकतो की हा कोण अल्फा आणि हा कोन एक्स हे दोन कोण आहेत लगतचे कोण तसेच हे दोन कोण आहेत रेशी जुडीतील कोण म्हणजेच या दोन कोणांच्या मापाची बेरीज असेल एकशे ऐंशी अंश तर मी येथे लिहितो अल्फा अधिक हा कोण एक्स कोण एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश तर हे अल्फा अधिक एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणजेच हे दोन कोण आहेत पूरक कोण आणि अशाच प्रकारे आपण पाहू शकतो की हा कोण एक्स आणि हा कोण बीटा हे दोन कोण सुद्धा आहेत लगतचे कोण तसेच आणि अशाच प्रकारे आपण पाहू शकतो की हा कोण बीटा आणि कोण एक्स हे दोन कोण सुद्धा आहेत लगतचे कोण तसेच कोण बीटा आणि कोण एक्स हे दोन कोण आहेत रेशी जोडीतील कोण म्हणजेच या दोन कोणांच्या मापाची बेरीज आहे एकशे ऐंशी अंश तर मेथिलीत बीटा अधिक एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणजेच कोण बीटा अधिक कोण एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश आता मी या समीकरणाच्या दोन्ही बाजूमधून एक्स वजा करतो तर मला मिळेल अल्फा हे एक्स हे तर होईल कट बरोबर एकशे ऐंशी अंश वजा एक्स आणि अशाच प्रकारे मी या समीकरणाच्या सुद्धा दोन्ही बाजूमधून एक्स वजा करतो तर मला मिळेल बीटा हे एक तर होईल कट म्हणजेच आपल्याला मिळेल एकशे ऐंशी अंश वजा एक्स म्हणजेच येथे आपण पाहू शकतो की अल्फा बरोबर आहे एकशे ऐंशी अंश वजा एक्स तसेच बीटा बरोबर आहे एकशे ऐंशी अंश वजा एक्स म्हणजेच आपण म्हणू शकतो की अल्फा बरोबर आहे बीटा कारण या दोघांची किंमत ही सारखीच आहे म्हणजेच आपण असे सुद्धा म्हणू शकतो की कोण सी बीई बरोबर आहे कोण ए बी डी म्हणजेच आपण सिद्ध केले आहे विरुद्ध कोण हे एकरूप असतात आणि अशाच प्रकारे आपण हे सिद्ध करू शकतो की हा कोण एक्स हा एकरूप आहे या कोणाला या कोणाला नाव देतो मी वाय तर हे दोन कोण सुद्धा आहेत परस्परांचे विरुद्ध कोण म्हणजेच हे दोन कोण सुद्धा होतील एकरूप कोण तर मी येथे लिहितो कोण एक्स बरोबर कोण वाय आणि विरुद्ध कोणांना आपण या पद्धतीने सुद्धा दाखवू शकतो हा रेषाखंड आणि याला छेदणारा हा दुसरा रेषाखंड तर इथे हा कोण एकरूप आहे या कोणाला आणि हा कोण एकरूप आहे या कोणाला म्हणजेच या कोणाला मी असेही दाखवू शकतो किंवा या दोन कोणाना पण हा कोण एकरूप आहे हा कोण असेही दाखवू शकतो म्हणजेच हे कोण आहेत परस्परांचे विरुद्ध कोण तर अशा पद्धतीने आपण हे सिद्ध केले आहे की विरुद्ध कोण हे एकरूप असतात